खरं तर ते त्यांच्या क्वालिटीच्या जोरावर त्यांनी ती कमवलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 6 सुरू होतोय आणि जो खेळला जातोय एका बाजूने संघ मैदानावरती आहे तो नॉकआउट 11 रुपी नगर आणि त्यांच्या विरुद्ध अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी. सांगवी संघाच्या कॅप्टनने जिंकला टॉस, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईक एंडला खेळत आहेत ते अजित, नॉन स्ट्राईक एंडला राज, नॉन स्ट्राईक एंडला तर गोलंदाजी मार्कवर प्रतीक. पहिला चेंडू, हो स्विच हिटचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. हल्लीच्या काळामध्ये धावा देणारा फटका म्हणून आपण या फटक्याकडे पाहतो, परंतु हा तेवढा धोकादायक फटका सुद्धा आहे, कारण जिथे धावांची शक्यता तिथे विकेटची शक्यता येते, कारण या फटक्यावरती बॅटरचं फार कमी प्रमाणामध्ये नियंत्रण असतं, त्यामुळे गोलंदाजाला संधी असते. पहिल्या चेंडूवरती प्रतीकनं अप्रतिम खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र दूर ठेवलंय. मुख्य पंच बॉलिंग एंडला अमर साठे सर, बॅटिंग एंडला आपण पाहतोय नक्कीच महेश जाधव सर काम पाहत आहेत. मिस टाइम फटका आहे, दोन क्षेत्ररक्षक तिकडे, जेल मात्र दुसऱ्या प्रयत्नात टिपलाय फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावलम परंडवाल यांची दमदार विकेट. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुरेख झेल टिपला गेला आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर ते जागे अकीब, ज्या अकीबनं पहिल्या मॅच मध्ये तोडफोड बॅटिंग केली, शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहतोय सुंदर अशा प्रकार अकीबच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अकीब आणि मला वाटतं राज हीच ती जोडी आहे ज्या जोडीनं बऱ्यापैकी धावफलक उभा केला, तो मात्र नॉकआउट 11 रुपी नगर संघासाठी. नाही मला वाटतं अकीबाने अजून एक खेळलो होता, निवास बरोबर आहे, अकीब आणि निवास विजय सरांचं लक्ष बारीक आहे, म्हणजे मला वाटतं जेवल्यानंतर थोडस नक्कीच डोळ्यावरती झापड असेल, परंतु तसं नाही, अजूनही ते चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून आहे. कौतुक आहे ते मात्र अमितदा पसरणीकर सांगवी संघाचं, पहिल्या मॅच मध्ये त्यांना टी शर्ट मुळे 2 धावांची पेनल्टी मिळाली होती, या सामन्यामध्ये सर्व खेळाडू एका टी शर्ट मध्ये दिसतात. आता हे खरं तर कैलास भाऊ लांडगे, त्याचबरोबर संदीप भाऊ नाणेकर यांच्या असोसिएशनच्या बनवलेल्या नियमाचं फलित आहे. हा चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर, अमर साठे सरांचा व्हाइट बॉलचा इशारा, कारण त्या कुठे चर्चा आम्ही मगाशीच केली होती की तिथे आपण पाहिलंय कैलास भाऊ लांडगेंनी सांगितलं, संदीप भाऊ नाणेकरांनी सांगितलं, पहिली मॅच जेव्हा झाली ना सांगवी संघाची, लगेच एक माणूस सांगवीला गेलाय आणि तो राहिलेला खेळून जे टी शर्ट घेऊन आलाय, म्हणजे एवढ्या शिस्तीमध्ये काम, कारण त्यांना 2 धावांचं किंमत माहिती आहे सांगवी संघाला, 2 धावांनी कंपल्सरी चेस आहे आणि जिथे कंपल्सरी चेस आहे तिथे 2 धावांनी, भले कुठलीही मॅच असू द्या, कंपल्सरी असू द्या किंवा क्रिकेटची कुठलीही मॅच असू द्या. बॅटची एज, रोहित रणवरे चेंडूच्या मागे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि इथे बरीचशी पळापळ, परंतु मात्र स्ट्राईक एंड बॅटर जो होता तो बराचसा पुढे निघून गेला होता, त्याला परत मागे येण्याची संधी नव्हती, त्यामुळे तिथे तो थांबलाय. सावध, संत, शांत, निवांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नॉकआउट रुपी नगर संघ, पहिला फलंदाज झटपट बाद झाला, सुंदर बॉलिंग करतोय प्रतीक, भन्नाट वेगवान मार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहा जवळ 20 ते 22 पावलाचा रन अप आहे, 38 सर्कलच्या फार जवळ तो जातोय आणि तिथपासून पळत येत, मात्र तो फलंदाजांची भंभीरी उडवतोय. राज आणि आकिब प्रतीकच्या या वेगाला थोपवणार का? किती क्लीन ऍक्शन आहे, इथे रिवार्ड स्वतःला घेण्याचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवरती कॉटन बोल्ड केले त्याने आकिब त्या ठिकाणी नक्कीच फलंदाजला आणि परतावं लागेल राजला तंबूच्या आसऱ्याला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावलम परंडवाल यांची दमदार विकेट. एक सुंदर रिदम बॉलिंगचा सुंदर फायदा मिळतोय तो प्रतीकला. 2 फलंदाज त्यानं आतापर्यंत बाद केलेत, केवळ 2 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. तर पाहूया न्यू बॅटर अमोल, अमोल कर्डिले न्यू बॅटर मैदानावरती उतरतोय. आता कर्डिले म्हटलं की मला जुन्या काळामध्ये माझं परत डोकं जातं, कारण तो काळ असेल मला वाटतं जवळपास 97-98 सालचा आणि शिरूर जवळ कर्डिले वाडीले गावाचं नाव आहे.
खर्डिले नावावरून मला आठवलं, तिथं का लक्षात राहिलं माहिती का संदीप भाऊ, त्या गावामध्ये दत्ता कोरडे आणि मी केदारेश्वर भाऊवाडेकडनं खेळताना 43 धावा पळून काढल्या होत्या खर्डिलवाडीच्या मैदानावर, त्यामुळे ते गाव माझ्या कायम लक्षात राहील. ओहो वा सुंदर षटकार, 6 धावा, फटका असा धुआधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. हॅलो, धावफलक आपण पाहतोय, 2 बाद, धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी असताना पहिल्या इनिंग मधला पहिल्या षटकातला आपण पाहतोय इथे षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू. आणि आयोजकांनी सांगितलंय कुठल्याही खेळाडूने चेंडू आणायला जायचं नाही, जे फिल्डर आहेत त्यांनी जाऊ नका, चेंडू लगेच पोचवतील. 70-70 बिलीव अँड अचीव, लगा तो 6, अशा प्रकारचे चेंडू आहेत, अशा प्रकारचं त्यांचं ब्रँडिंग आहे. खरं तर तारिक भाई आणि त्यांच्या संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं कौतुक आहे. चेंडू अतिशय दमदार आहे, जो लागला की बाहेर जातोय. 8 धावा, शॉर्ट पिच चेंडू, बॅकवर्डला चेंडू पंच केला कव्हर्स मध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण. तुमच्या समोर येणारा चेंडू आडव्या बाजूला आला तर पाय आडवा घालतो, तर समोर येणारा चेंडू तुम्हाला सुंदर आडवावा लागतो. षटक क्रमांक संपले, ते पहिले धावफलकावर 10 आहेत, त्या 2-8. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊ नये, ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. क्रमांक पहिलं संपतंय, 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवेश षटक क्रमांक दुसरं घेऊन कोण येत आहे? अमित भाऊ पसरणीकर, स्पोर्ट फाउंडेशन सांगवी संघासाठी बॉलर. मोबाईल मधनं बाहेर आलात तर नाव सांगा. निखिल, नाही का, मोबाईलची गंमत फार वेगळी आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, मोबाईल मधली आणि नात्यामधली रेंज जर गेली ना, माणसं गेम खेळायला सुरुवात करतात, त्यामुळे ती रेंज कायम असावी लागते. मोबाईल नदी नात्यामधली रेंज कुणाल सर कधी जाऊ द्यायची नाही. कुणाल निकाळजे सर धावत पळत मैदानावरती आले, निगडी संघाचा खेळ पाहिला, थोडक्यात निगडी संघाला पराभूत व्हावं लागलं. डासिन डाऊन द विकेट, चुंड हवेत लढला लॉंग ऑफच्या दिशेनं, डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं फिल्डर उजवीकडे आलाय, सुरेख झेल टिपलाय आणि परतावं लागेल अकिबला तंबूच्या आसऱ्याला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांची दमदार विकेट. आपण पाहतोय न्यू बॅटर समीर मैदानावरती उतरतील, 3-8 नॉकआउट रुपी नगर. पहिल्या सामन्यामध्ये 75 बनवल्या होत्या, या सामन्यामध्ये मात्र संघ नक्कीच मोठ्या संकटामध्ये आहे. परंतु नॉन स्ट्राईक एंडला असणारा अमोल कर्डिले आणि नवीन उतरणारा समीर, या दोघांना जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. समीरने विशेषतः बॉलिंग मध्ये फार जबरदस्त कामगिरी आज दिवसभरामध्ये केलेली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची कटर कॉलेज गोलंदाजी तो करतो. पुष्करा श्री, मला वाटतं यावर्षी वजन थोडंसं वाढलेलं दिसतंय. 3-8 धावा धावफलकावरती आहेत. फिटनेस वरती लक्ष आपल्याला नक्कीच क्रिकेट खेळताना ठेवावं लागतं. जो खेळाडू हल्लीच्या काळामध्ये फिटनेस ठेवेल तोच भविष्य काळामध्ये चांगलं क्रिकेट, कारण हल्लीचं क्रिकेट वेगवान झालंय. त्या वेगवान क्रिकेटमध्ये टिकण्यासाठी तुमचा फिटनेस हा उच्च दर्जाचा असणं फार गरजेचं आहे. निखिलनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. पुढचा चेंडू बॅकफुटला तिकडे ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. डीप स्क्वेअर लेगला एक धावपळून पूर्ण केली गेली, दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि रोहित रणवरेच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होत आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. खरं तर हनुमान क्रीडा तिकडे आमची जी क्रीडा संस्था आहे यांचं फार मोठं काम आहे. गेल्या 2-3.5 दशकांपासून आमचं हनुमान क्रीडा तरीकाने संघ काम करतोय. कित्येक 6 नगरसेवक या क्रीडा संघानं घडवले, तुम्ही विचार करा. हल्लीच्या काळामध्ये म्हणजे मला आठवतंय शिरूरमध्ये गेलं ना की तिथं क्रिकेटनं नगराध्यक्ष घडवला होता, परंतु इथे नक्कीच 2-7 जानेवारी चलो भुगाव, मुळशी क्रिकेटचा थरार भुगावच्या मैदानावर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
2 ते 7 जानेवारी चलो लोहगाव शिवराज करंडक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतर सुद्धा अनेक स्पर्धा आहेत, जशी जशी माहिती येईल तसेपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 3 बाद 10 धावा दफलकावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती निखिल सुंदर गोलंदाजी करताना 1 धाव त्यानं केवळ षटकामध्ये आतापर्यंत दिलेला आहे. 2 आत्ताही धावबादचा चान्स होता, चिंडू हातात सटकला, सिंगल मिळेल रुपीनगर संघ. आतापर्यंत तरी अतिशय संत फलंदाजी तर आहेच, फलंदाजी बाद झालेत परंतु हरकत नाही. क्रिकेटमध्ये असे प्रसंग अनेक वेळा येत असतात, त्या प्रसंगात तुम्ही तुमच्या संघाला जर बाहेर काढलं ना तरच तुम्ही हिरो ठरत असता. सरळ साधी मॅच चालू आहे, तुम्ही गेले 10 बनवले, त्यामध्ये फार काय तुम्ही फेमस होणार नाही. परंतु अशा अडकलेले सामने तुम्ही सोपे केलेत तर मात्र तुमचं नाव होणार आहे. अमोल कर्डिले 1 षटकार त्यानंतर 1 चौकार या ओव्हरमध्ये खेळून काढलाय. दौफलकावरती आपण पाहतोय दौफलक पुढे जातोय, तब्बल 15 धावा. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आणि दौफलक पुढे जातोय 15 धावा. बॅकफुटला जात चिंडू हलक्यातनं स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊ नये, ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. चहाबाज हो, व्हॉट अ बॉल, मस्त यॉर्कर डिलिव्हरी, त्रिफळा उद्ध्वस्त करून जात आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. न्यू बॅटर निवास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सुंदर अशा प्रकारचा खेळ. नॉकआउट 11 रुपीनगर आणि त्यांच्या विरुद्ध अमित दादा पसरनीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी. पहिली इनिंगचा खेळ सुरू असताना 4 बाद 15 धावा या नाजूक परिस्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतो रुपीनगर संघ पोहोचलाय. इथून पुढे निवास आणि अमोल कर्डिले कुठपर्यंत संघाला घेऊन जातील. शहाबाजनं पहिल्या चिंडूवरती मिळवली एक अप्रतिम विकेट. परत एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चिंडू फुल टॉस बनवत ऑफ साईडला हलक्या त्यांना ढकलून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं उजवीकडे फलंदाज क्षेत्ररक्षकाने चिंडू अडवलाय. फलंदाज आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचेपर्यंत दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होत आहे. 2 धावा आणि दौफलक पुढे जाईल. दौफलकावरती आपण पाहतोय 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका सामन्यामध्ये अशीच परिस्थिती होती, त्यावेळेस दौफलक होता 5 बाद 17, इथे आहे 4 बाद 17. खर तर गाजरे सरांचं मी खूप आभार मानेल, आज त्यांनी एक छान व्हिडिओ बनवून दिला, तो मला ट्विटरला ठेवता आला. हा तुमच्या बरासचा बाहेर व्हाइट बॉल, चार बाद 18 धावा दौफलकावरती. संदेश मला वाटतं यावर्षी या सीझन मध्ये बऱ्याचशा स्पर्धांना ते मैदानावरती दिसतायत सुंदर अशा प्रकारे खेळ, कारण त्यांना मी पुणेवाडीमध्ये पाहिलं, आज ते देऊगावच्या मैदानावरती आहेत. इतर सुद्धा मैदानावरती त्यांची विशेष उपस्थिती असते. 4 बाद 18 धावा दौफलकावरती. हो हो, बॅट ची झेल टिपलाय रोहित रणवरेनं, फलंदाज बाद होतोय. गोलंदाज
दादाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावळम परंडवाल यांची दमदार विकेट। निम्मा संघ 18 धावांमध्ये बाद झालाय नॉकआउट रुपीनगरचा। सँडी न्यू बॅटर मैदानावरती उतरतोय, बोला सर। आतमध्ये थोडंसं ग्राउंड्स मधील सूचनेकडे लक्ष द्या। हा सामना संपल्यानंतर किंवा ही इनिंग संपल्यानंतर आतमध्ये आपण जे लाईन मार्किंग आहे ना पिचचं ते करून घ्यायचं आहे, कारण माती खेळपट्टी आपली आहे त्यामुळे तिथे त्या लाईन्स बऱ्याचशा त्या ठिकाणी थोड्याशा खराब झाल्यात। लाईन मार्किंग ग्राउंड्स मधनं या इनिंग नंतर करून घ्यायचे आहे। 5-18 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना नॉकआउट रुपी नगर, मोठी गंभीर परिस्थिती आहे। परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, शाबाज चा आपण पाहिलं यॉर्कर वरती जबरदस्त नियंत्रण आहे। म्हणजे आतापर्यंत तुम्ही त्याचे जर 4 चेंडू पाहिले असतील एकही चेंडू त्याने बॅक ऑफ लेन टाकलेला नाही, सगळेच्या सगळे चेंडू तो ऑन टो ऑफ बॉ बॅट बॅटर, म्हणजे बॅटरचा पायाचा जो त्याने चवडा आहे ना त्या चवड्याचा वेध घेतच त्यानं गोलंदाजी केले। एक चेंडू त्यातला फुल टॉस झाला, बाकीचे चेंडू अप्रतिम पडलेत। 5-19 धावा धावफलकावरती आहेत। सँडी एक चेंडू एक धावांवर खेळतोय, अमोल कर्डिले 4 चेंडू मध्ये एक षटकार चौकाराच्या माध्यमातून 10 धावांवरती खेळतोय। परत एकदा बॅकवर्डला चेंडू हलक्या त्यानं खेळला, शाबाज चेंडूच्या मागे धावतोय पळतोय चेंडू अडवला। या प्रकारचा फिटनेस आणि जिद्द असावी लागते, कारण शाबाजला माहिती होतं की बाकीचे खेळाडू थोडेसे सर्कल वरती मागे थांबलेत, कारण पॉवर प्लेचा खेळ संपलाय, चेंडू पुन्हा झालाय, षटक तिसरा आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय सर्कल मध्ये 5-10 पावलं पुढे नाहीत, त्यामुळे मला जावं लागेल, मला चेंडू अडवावा लागेल आणि ते त्यानं केलेलं आहे। मित्रांनो, फास्ट बॉलिंग क्षेत्ररक्षण करणं हे सोपं काम नाही। तुम्ही एक सामना पाहिला होता जिथे एक आपला गोलंदाज बाउंड्री लाईन पर्यंत पळत जाऊन डायव त्याने मारली होती, त्यांना आठवते मला माहित नाही। 20-5 मोबदल। परत येतात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज आहे। हा चेंडू सरळ खेळायचो ऑफ साईडला, एका धावेनं आतापर्यंत धाव फलक पाडले, दुसरीकडचा प्रयत्न पळापळ सुरू आहे, थोडीशी गडबड, चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला नाही हातामध्ये आणि 2 धावा वाढतील। मोहम्मद सिराजला तुम्ही एका मॅच मध्ये सर्व फिल्डिंग स्लिप मध्ये लावली होती आणि सिराजला त्या बॅटरनं ऑन ड्राईव्ह केला, सिराज लॉंग ऑन बाउंड्री पर्यंत बॉल टाकून पळत गेला होता, तिथे डायव्ह मारून त्याला ती बॉल डायव्ह सुद्धा त्यानं मारली, म्हणजे अशा प्रकारची जिद्द असं लागते। इंडिया वर्सेस श्रीलंका या सामन्यामध्ये आपल्याला तो खेळ पाहायला मिळाला होता। 22-5 मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय, एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कितीतरी क्रिकेटपटू आहेत ज्यांचं गोलंदाज तोच मगाची वर टाकलेला, षटक क्रमांक 2 ज्यानं टाकलं क्रमांक 4 घेऊन येतोय निखिल, त्या ठिकाणी आमचे विजय साबळे सर सुद्धा, साबळेस ना विजय साबळे सर सुद्धा तुमच्या इथं सोडल्यानंतर आमच्या रांधेमध्ये साबळे आणि 26-27-28 तारखेला रांधे प्रीमियर लीग आहे रांधे गावामध्ये, त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर आयोजन होते। त्यांना दफलकावरती धाव आहेत त्या 5-22 पहिलीचा खेळ मित्रांनो सुरू आहे। रुपीनगर संघ अजूनही 18 चेंडू बाकी आहेत, पाहूया किती धाव बनवत आहेत। पहिला चेंडू झटकन निघून गेलाय, मला वाटतं अमोल त्या ठिकाणी खाली वाकेपर्यंत चेंडू मागे निघून गेला होता। फलकावर धाव आहेत त्या 22 आणि इथे एक सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, हेलिकॉप्टरचा हा षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावळम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार। अमोलच्या बॅट मध्ये ती रेंज आहे फटके लांबवर खेळण्याची आणि आतापर्यंत 2 षटकार एक चौकार त्याच्या बॅट मध्ये आलेले आहेत आणि त्या धावांची गरज नॉकआउट रुपीनगर संघाला आहे, कारण हा संघ सुद्धा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलाय। ओ सुंदर स्क्वेअर कट पुष्करा श्री चेंडूच्या मागे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, चेंडू स्टंपच्या अगदी काही मिलीमीटर पासून दूरवरती गेला, सिंगल त्यावरती मिळेल, रुपीनगर संघ जाऊन पोहोचतोय। 30 धावा फलकावरती आहेत। कुणाल निकाळजे बऱ्याच वेळापासून आपल्या बरोबर उपस्थित होते, त्यांनी सुद्धा मॅचचा आनंद घेतला, त्यांच्या बॉर्न संघाबरोबर ते मैदानावरती दाखल झाले होते।
स्वीचिटचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्डवर लिहिला जाईल. षटक सुरू आहे, षटक सुरू आहे. ते चौथं धाव फलकावर धाव आहेत त्या. तब्बल 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा ती चूक, परत एकदा चेंडू सरळ मागे निघून जातोय. मला वाटतं डावखुरा गोलंदाज समोर आहे. फलंदाजाला असं वाटतंय स्विचिट फटके माझे आरामात येऊ शकतात, परंतु त्यामध्ये दोन चेंडू. एक साधं सोपं गणित आहे. नॉन स्ट्राईक एंडला एक चांगला बॅटर त्या ठिकाणी उभा आहे, ज्यानं दोन षटकार एक चौकार खेळलेत आणि तो तसाच उभा आहे खाली. संडी मात्र दोन चेंडू डॉट केले, पाहूया कम बॅक करतायत का. सुंदर बॉलिंग, हा चेंडू मात्र चांगला टाकला निखिलनं, ज्याला तो नक्कीच ठिकाणी पुश केला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. त्यावरती सिंगल मिळते, एका धावीन धावफलक पुढे जाईल. चार षटकांचा खेळ संपलाय. 5-30 धावा धावफलकावरती होत्या. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कळुराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. धावफलकावरती आपण पाहतोय इथे चार षटकांच्या खेळानंतर 5-30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये रुपी नगर संघानं त्या दोन षटकामध्ये धावा जमवल्या होत्या. इथे मात्र गोलंदाज तेज तर्रार समोर आहे. शाहबादचा पहिला चेंडू नो बॉल. पाहूया पंच, मला वाटतं आपल्यापर्यंत नो बॉल इशारा अमर साठे सरांनी केलाय. बहुतेक हा फ्रंट फुट, नक्कीच फ्रंट फुट नो बॉल असावा, कारण पुढची जी बॉलिंग क्रीज आहे ते बॉलिंग क्रीज पार केलं गोलंदाजानं, त्यामुळे नो बॉल प्लस एक. परंतु वेग शाहबादचा एवढा आहे की सँडीला त्याचा फुलटॉसही बॅटवरती घेता आला नाही, त्यामुळे फार वेगवान. शाहबाज हा लेदर बॉल क्रिकेट भरपूर खेळला आहे अशी माहिती आमच्यापर्यंत येते, त्यामुळे त्याला ते स्किल त्याच्याकडे डेव्हलप त्याने केलेलं आहे गोलंदाजीचं. आणि या खेळपट्टीवर काय गोलंदाजी करावी, परंतु ते फ्री हिट आहे. पाहूया अमोल कर्डिले फ्री हिटचा फायदा उठवणार का. गती परिवर्तन, गती परिवर्तन, कटर टाकला इकडे, त्यावरती सिंगल येते. डायरेक्ट हिट आणि इथे सँडी थांबला का नाही, आज प्रश्न विचारेल अमोल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कळुराम परंडवाल यांची दमदार विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुंदर अशा प्रकारचा खेळ. 6-33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जे सुरू आहे ते 5वं. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या रूपानं विकेट येते. न्यू बॅटर आकाश लेग स्टंपच्या दिशेला टाकला चेंडू. रोहित रणोरेच्या हातातनं सुटलाय. एक धाव तर मिळते, वाईड प्लस वन, अशा दोन धावा मिळतील. दोन धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धाव आहेत त्या 35 धावांची गरज आहे ती रुपीनगर संघाला, अर्थात नॉकआउट रुपीनगर संघाला. दुसऱ्या बाजूने धावा रोखण्याची गरज आहे ती अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी संघाला. पहिला सामना सांगवी संघानं आरामात जिंकला. पहिल्या सामन्यामध्ये रुपीनगर संघाला 74 धावांचा धावा रोखताना फार मोठी त्यांची दमछक झाली. एक चेंडू 3 धावांपर्यंत सामना आला होता, परंतु विजय नोंदवत त्यांनी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. मिस टाईम चेंडू हवेमध्ये. स्वतः त्या ठिकाणी गोलंदाजचे विकेट किपर चेंडूच्या मागे येत आहेत. त्यावरती मिळेल ती एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावा.
चेंडू जातोय तो सरळ मागे गोल विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र विकेट किपर तिकडे बदलला गेलाय. शेखर गोडांबे आपण पाहतोय तो रोहितच्या जागेवरती आला, कारण रोहित चेंडू गॅदर करताना झालेली गडबड. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका, परफेक्ट गॅप मध्ये एक टप्पा घेत जातोय, दणदणीत चौकार, चार धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. चाळीस धावा, चार सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पाचवं मैदानात सुरू असताना शाबाजच्या गोलंदाजीवर नुकताच एक चौकार आकाशनं खिचून दिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळलाय तो ऑफ साईडला, सिंगल आतापर्यंत आली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट, वा सांगवी पप्पू भरदाडे तिकडे क्षेत्ररक्षण करतायत आणि डायरेक्ट हिट वरती त्यांनी ही विकेट मिळवले. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. सात बाद 41 धावा दो फलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचं त्या ठिकाणी आता सुरू होण्याच्या पाचवं सुरू आहे. या षटकातले अजून काही चेंडू त्या ठिकाणी बाकी असावेत. न्यू बॅटर अनिकेत मैदानावरती उतरतोय. तीन चेंडू पाच धावा बनवल्यात त्या रायकेंडच्या आकाशनं. दुसरा घेताना मात्र स्टँडी रनआउट झाला. आतापर्यंत 16 धावा खर्च करत दोन फलंदाज शाबाजनं बाद केले. फटका जोरदार, टॉप एज वरती बसलेला एक लांब लचक षटकार, सहा धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. सहा धावांनी धाव फलक पुढे जातोय. धाव फलकावर धाव आहेत त्या 47 धावा. मी तुम्हाला सांगितलं रुपीनगर संघाचा मगासाही धाव फलक साधारण असाच अडकडत होता, परंतु शेवटच्या दोन षटकामध्ये त्यांनी धावा बनवल्या. इथे सुद्धा धाव फलक मात्र ते वेगानं पुढे घेऊन जात आहेत. आतापर्यंत अर्धशतकाच्या उंबरठ्याजवळ धाव फलक पोहोचलाय. अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी संघाला त्यांनी विचार करायला भाग पाडलाय. पवे अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? तुम्ही पाहताय स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2023 देवगाव माळीनगर देवगाव मध्ये रंगलेला क्रिकेटचा हा प्रचंड. उद्या मला वाटतं काहीतरी उद्या त्या ठिकाणी एक आमदार एक संघ अशा प्रकारचं नक्कीच उद्या संघ मैदानावरती येणार आहेत. सात बाद 47 धावा दो फलकावरती आहेत. गोलंदाज रोहन मुळे, खरं तर मगाशीच तो विषय मला पुढे घेऊन जायचा होता. सांगवीमध्ये ज्यावेळेस 2011-12 साली मी समालोचनाला यायला सुरुवात केली साधारण 10-11 वर्षापूर्वी, तेव्हा तिथं मुळे सर मला भेट
मुळे सर अकॅडमी चालवतात सांगवीच्या पीडब्ल्यू मैदानावरती. ओ पहिला सुंदर लेख हा. आणि मुळे सरांनी आपल्या मुलालाही घडवलंय, इतर मुलं घडवताना हे म्हणावं लागेल. कारण सकाळी मला सांगवीतल्या खेळाडूंकडनं माहिती मिळाली, रोहन मुळे हा मुळे सरांचा चिरंजीव आहे. पहिला चिंटू डॉट, दुसराही डॉट, बाप रे ढकलावा लागला नाहीतर गडबड झाली असती. पंचांचं लक्ष बारीक आहे की अजून काय पाहूया. आपण थांबलोय, पंचांनी बहुतेक कळवलंय की मित्र तुला जावं लागेल. म्हणजे अशाही गमती जमती क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. 7-47 धावा, 2 चेंडू डॉट गेल्यामुळे फलंदाजाला दुर्दैवीरित्या रन आउट होऊन तंबूच्या आसाला परतावं लागेल. त्याची जागा घेण्यासाठी पाहूया न्यू बॅटर संदीप मैदानावरती उतरतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, अगदी नॉन ट्रॅक बॅटर येऊन तिकडे थांबला, परंतु स्ट्राईक अँड बॅटरची बॅट सर त्या लाईनच्या आतमध्येच होती. त्यांनी सांगितलं अरे बाबा आता काहीतरी तुला करायला लागेल, जा बरं थोडस इकडून. आणि तुम्ही रिप्ले मध्ये तुम्हाला ते क्लीन कट दिसला असेल आणि तिकडे त्याला परतावं लागेल. तोही नाराज होता, कारण आउट होणं कोणाला आवडतंय, हरायचंय कोणाला. जगामध्ये मी तुम्हाला नेहमी एक वाक्य सांगत असतो, प्रत्येकाला जिंकायचंय क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा आणि आयुष्यात सुद्धा. जगामध्ये एक ठिकाण असं आहे जिथे जाऊन माणूस पैसे देऊन हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान. बाकी मनुष्याला हार कधीच नको असते. 47 धावा स्कोर कार्ड वरते. स्विचिटचा प्रयत्न, आता तू बाहेर जाऊन म्हणत असे स्ट्राईकला येऊन तू तरी काय केलंय, नाही का हे गमती जमते आहेत क्रिकेट मधल्या. 47 धावा धावपलकावरती हरकत नाही. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आकाशला बॅटिंग करावं लागेल, आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यानं केली. 8 फलंदाज 47 धावांवरती बाद आहेत. हो सुंदर फटका जो लॉंग लेगला खेळला गेलाय, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे, अप्रतिम फिल्डिंग शाहबादची. केवळ दुसराही फलंदाज मला वाटतं आकाशसाठी आपली विकेट देतोय. तो फलकावरती धाव आहेत त्या, 48 धाव. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांची दमदार विकेट. नऊ बाद 48 धावा धावफलकावरते. पाहूया न्यू बॅटर रवी. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि चिंडू जातोय सरळ डीप पॉइंट सीमारेषेला भेदून चौकार 4 धावांसाठी. भिडूदे साऱ्या गगनात ललकार, मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. मला वाटतं त्याच्या हातात बहुतेक आकाशनं ओळखला होता की इथे रोहन बॉल टाकू शकेल. परफेक्ट त्याने फटका प्लेस केला. हो यावेळेस मात्र वेगळा फटकण्याचा प्रयत्न. पाहूया अजूनही पप्पू बरदाडे चेंडू घेऊन मागे येत आहेत. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. पायची मला वाटतं ही धाव आहे. या ठिकाणी प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अमित तांबे यांचं या ठिकाणी या स्पर्धे दरम्यान आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. परत एकदा. ओहो इथे मात्र चिंडू बॅटमध्ये घेत आला नाही आणि अजूनही बॉल इन प्ले आहे. पंच आपल्याला कळवतील बॉल डेड झाल्यानंतर. आत्ता फलंदाज बाद होतोय आणि चिंडू डेड होतोय. शेवटच्या चिंडूवरती फलंदाज बाद. धावा असतील केवळ 54. 55 धावांची गरज बरोबर का? 54 झाल्या बरोबर ना, 55 धावांची, कारण एखादी धाव इकडे तिकडे व्हायला नको. 54 झाल्या, 55 धावांची गरज. जुना चेंडू जमा करून घ्या. अमित तांबे यांचं आगमन, उद्या त्यांचा दुसरा सामना आहे. त्यांनी वेळेत यायचा सामना खेळायला, वेळ वाचवायचा आहे. मी यानंतर थांबेल. 55 धावांचं आव्हान सांगवी संघ पार करेल की अजून काय खळबळजनक थरार नाट्य मैदानावरती घडेल हे ऐकण्यासाठी एक उत्तम आवाज तुमच्या कानावरती पडेल. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव आयोजित स्वर्गीय ऍडव्होकेट
प्रशांत साहेब स्मृति चषक 2023 भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व संघांचे क्रिकेट प्रेमी रसिकांचे देणगीदार मान्यवरांचे हार्दिक स्वागत दमदार स्वागत। थैंक यू सर। आज आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं दुसऱ्या फेरीतील सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। दिवस क्रमांक 3 इथे आपण सरोसर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते। नॉकआउट 11 रुपीनगर या दोन संघादरम्यान सुरू असताना क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम ही मॅच आपल्याला मैदानती पाहायला मिळते। कोणताच संघ आपण पाहिला तरी ते हार मानायला तयार नाही। प्रत्येकाचे प्रयत्न आपण पाहतोय, 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक जण प्रयत्न करतोय कारण का इथे प्रत्येकाला जिंकायचंय आणि या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो थेट गोकुळवाडा क्रिकेट क्लब काळेवाडी या संघाच्या विरोधात क्वार्टर फायनलची मॅच खेळणार आहे। गोकुळवाडा क्रिकेट क्लब काळेवाडीनं आज स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्पोर्ट फाउंडेशन अर्थात वाल्लेकरवाडी इंडी स्पोर्ट्स क्लबला पराभूत केलं पहिल्या मॅच मध्ये। तर दुसऱ्या मॅच मध्ये त्याच संघानं आपण पाहिलं तर बॉर्न केजी स्पोर्ट्स क्लब निगडी या संघाला देखील पराभवाची धूळ चारली, पाणी पाजलेत आणि तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला आहे। ऑफिशियली ब्रॉडकास्टिंग पार्टनर आपण पाहतोय मर्क्युरी अर्थराज लँडमार्क्स वेब मीडिया ब्रॉडबँड अँड इंटरनेट सर्व्हिस क्रिकलॅब डॉट इन या तिघांनी या स्पर्धेला आपण पाहिलं तर मीडिया पार्टनर आहेत आणि त्यांचं पुन्हा एकदा प्रचंड मोठं सौजन्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत। पहिल्या डावामध्ये 54 बनवले गेल्या, दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 55 धावा बनवले जातील की रोखले जातील ते देखील आपण पाहणार आहोत। एक इन एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय। पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय समीर जगताप, तर सलामीची आणि आघाडीची जोडी देखील इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाची उतरते। अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी या टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय। रोहित ननवरे अर्थात बबन या टोपन नावानं तो ओळखला जातो आणि तो आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आला आणि त्याच्या सोबतीला बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानाची दाखल होतोय। रोहित कांबळे ही जोडी आपल्याला मैदानाची पाहायला मिळते। रोहित ननवरे रोहित कांबळे सलामीला आघाडीला दोन्ही संघाचे रोहित आलेत बॅटिंगला। 36 चेंडू आणि बनवायच्या 55 धावा। पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड मिडल स्टिक विकेट येताना पाहायला मिळते आणि पहिला फलंदाज शून्यावरती बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांची दमदार विकेट। इथे आपण पाहिलं तर धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो। गोविंद आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानात आला आहे। पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। एक कडी बाद एक धाव देखील आपण पाहिलं तर धावपळकोती बनवलं जाते। आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय PCTCA हाफ सर्वोत्सव मैदानाच्या आतमध्ये पाहतात। या अगोदरच आपण पाहिलं दीपक मंडले सरांनी उद्याच्या खेळाडूंची उद्घोषणा मी करेल परंतु उद्याच्या टीमची उद्घोषणा आपण सर्वांनी ऐकली। उद्या
विधानसभा मतदार संघातील संघ आपल्या मैदान ते खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या एक विधानसभा मतदार संघ म्हणजे एक आमदार एक संघ यानुसार आपण पाहिलं तर 8 टीम आपल्याला उद्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ओरपी चिंडोता खोदून काढलाय, मिड ऑनला प्रयत्न करतो अमोल कर्डिले, अतिशय सुंदर प्रयत्न. आज त्याचे इथे मैदानाच्या आतमध्ये आहे, डेंजर इन आणि तिथे चुका होत आहेत. चुका देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. धावेसाठी धावाधाव सुरू होती, गोविंद डेंजर इनला आला होता, प्रचंड मोठा धोका होऊ शकत होता, धोका टळू शकत होता आणि तो धोका तिथे आपल्याला टळताना पाहायला मिळतोय. इथे चेंडू आपण पाहू शकाल, ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. अमोलचं कौतुक व्हायला हवं, अमोलनं जे क्षेत्ररक्षण केलं ना ते अतिशय कमालीचं होतं. चेंडू अडवला, मिड ऑनला फेक केली, फेक झाली तिथे डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळाला आणि तिथे बेल्स ला पाय लागला स्टंपला, ती बेल्स हल्ली आणि पुन्हा जागेवरती पाहायला मिळेल. चेंडूचा स्पर्श झाला नाही, ऍक्शन रिप्ले आपण पाहिलेला आहे. इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय ऑन साइड, डीप विकेटला चेंडू आलाय अलॉंग द कार्पेट, जमिनीच्या समांतर. क्षेत्ररक्षक एक दोन तीन क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमर होत आहेत आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर मैदान ते येतात. स्कोर कार्ड होती एक कडी बाद 3 धावा. इथे आपण पाहिलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला एक धावील, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. लवकर कोणते आकडे देखील आपण पाहिले तर बदलले जातात. पहिल्या क्रमांकाचा षटक आपण पाहिले तर मैदान ते सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचा षटक संपलं जाईल आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी एक कडी बाद 4 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कळराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये संपले गेले एक कडी बाद 4 धावा धावपळको. त्यात समीरचे षटक आपण पाहिलं, कमी धावा खर्च केला, एक विकेट त्याने मिळवली, एक डॉट बॉल त्याने टाकला, एक निर्धाव चेंडू देखील आपण त्याच्याकडनं त्या षटकामध्ये पाहिला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 4 धावा, 128 चौकार, 172 षटकार. या टुर्नामेंटमध्ये बाउंड्रीज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, म्हणजे 70-70 चेंडू देखील आपण पाहिलं तर सीमारेषा ओलांडताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय या स्पर्धेमध्ये. अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी विरुद्ध आपण पाहतोय नॉकआउट इलेव्हन रुपीनगर निगडी, या दोन टीम एकमेकांच्या समोर आहेत. सांगवी विरुद्ध निगडी आणि निगडी विरुद्ध सांगवी ही मॅच आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. अगदी सकाळपासूनच पीसीटीसीचे अध्यक्ष आवर्जून उपस्थित आहेत. कैलासभाऊ लांडग्यांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे, पीसीटीसी उभं केलं. इथे चेंडू मात्र खेळलाय पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय, धावेसाठी धावपळ मैदान ते सुरू आहे. ताळमेळ थोडासा कमी जाणवताना पाहायला मिळतोय. रोहित कांबळे आणि गोविंद या दोन खेळाडूंमध्ये एक कडी बाद 5 धावा, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. उद्या सुरुवातीची पहिलीच मॅच आपण पाहणार आहे, खेड विधानसभा मतदारसंघ विरुद्ध खेड विधानसभा मतदारसंघ. याच प्रकारची मॅच आपल्याला पहिलीच उद्या मैदान ती पाहायला मिळेल. एका टीम मध्ये आपण किरण कड, सागर मोहिते, धनंजय दुर्गुडे या खेळाडूंना देखील पाहू शकाल. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, खणखणीत षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कळराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. प्रचंड मोठं आक्रमण होताना पाहायला मिळते. एक गडी बाद 11 धावा, षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे आणि विशेष करून देखील आपण पाहिलं तर उद्या त्यांच्याच विरोधामध्ये ललित मुसळे कॅप्टन त्यांची टीम आपण मैदान ती पाहणार आहे उद्या स्पर्धेच्या निमित्तानं. अखुट टापाचा चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यातून खेळलाय, बंदुकीतून सुटावी गोळी आणि त्याच वेगानं चेंडू आपण पाहिलं तर जाईल सीमारेषा पार, 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कळराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार.
एक षटकार एक चौकार तीन चेंडू होती अकरा धावा षटक क्रमांक दोन मैदान होती आणि धावपळ कोती स्कोर कार्ड होती एक कडी बाद पंद्रह धावा अकूट टप्प्याचा चेंडू होता फटका मात्र खेळला डीप विकेट सीमारेषा पार गॅप मध्ये चेंडू जातोय कणकणीत चौकार व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार एक कडी बाद 19वा धावपळ कोयता एक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल यूट्यूब वरती अतिशय सुंदर फटका होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू केला डीप विकेटचा जो प्रचंड मोठा गॅप होता आणि तिथे चौकार आलाय निवास पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता फटका खेळला पॉलोत्रो मध्ये क्षेत्रक्षण सुरेख आहे चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवलं जाते बॅक टू बॉलर क्षेत्रक्षण सुरेख होताना पाहायला मिळते एक डॉट बॉल येतो एक निर्दोष चेंडू मैदान येतोय पंधरा धावा देखील आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात म्हणजे पहिल्या षटकात समीर जगतापनं खर्च केला फक्त चार धावा आणि निवासच्या षटकात आल्यात पाच चेंडूत पंधरा धावा इथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न पंच कळवतात अतिरिक्त अवांतर व्हाइट बॉल एक अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर मैदान चेतन पाहायला मिळते स्कोर कार्ड पुढे जातोय 20 धावा 20 रन पाठलाग सुरू आहे 55 धावांचा 36 चेंडू 55 बनवायचा आणि बनवल्या गेला एक कडी बाद 20 धावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही एक डॉट बॉल देखील मैदान त्याला एक निर्दोष चेंडू येतोय षटक क्रमांक संपलं जाईल दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 20 धावा शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 24 चेंडू आणि इथे मात्र बनवायच्या त्या 35 धावा उद्या देखील आपण पाहिलं तर पहिला दोन खेड तालुका विधानसभा मतदारसंघातील संघ आपल्याला पाहायला मिळतील किरण कड सागर मोहिते लक्ष्मण कोळेकर धनंजय दुर्गुडे या खेळाडूंबद्दल आपण चर्चा करत होतो त्या टीम मध्ये आपण पाहिलं तर एक चांगला संच आणि सेट घेऊन ते देखील उद्या मैदान ते उतरताना पाहायला मिळतील तर प्रतिस्पर्धी टीम म्हणून आपण कॅप्टन ललित मुसळे अश्विन कुमार भंडलकर प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट त्याचप्रमाणे साहिल खैरे अनिकेत रोडे कुलदीप दायबर या देखील खेळाडूंना आपण त्या टीम मध्ये पाहू शकाल त्यानंतर जी दुसरी मॅच होणार आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला सचिन बर्गे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे तुम्ही अमित राऊतला पाहू शकाल निलेश राऊतला पाहू शकाल अमर गोरेला पाहू शकाल त्या टीम मध्ये सागर दरेकर समाधान अहिरकर या खेळाडूंचा भरणा त्या टीम मध्ये पाहायला मिळेल ओव्हर पिच चेंडू होता खेळून काढलाय एक सिंगल येताना पाहायला मिळते एक डॉट बॉल येईल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये षटक करण्यासाठी पुन्हा एकदा आपण समीर जगतापलाच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल एक डॉट बॉल त्यानं मैदान ते केलाय षटक क्रमांक तीन मैदान ते सुरू झाले एक कडी बाद 20 धावा आणि सचिन बर्गे त्यांच्या विरोधामध्ये जी मॅच आहे ती चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे फुल टॉस चेंडू होता तिथे मात्र फटका खेळला क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू मात्र अडवला गेलाय एक धाव येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपळकोती आकडे बदलताय 21 रन एक कडी बाद 21 धावा अमित तांबे अँड कंपनी उद्या आपल्याला सेकंड मॅच मध्ये पाहायला मिळेल सचिन बर्गे आणि त्यांच्या विरोधात दोनाचे चार हात करताना त्या टीम पाहायला मिळतील इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय पॅडल स्वीप केलाय स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल एक कडी बाद 22 रन 22 धावा धावपळ कोत आहेत एक विकेट गमावली गेली तिसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे गोविंद 8 चेंडू 16 धावा रोहित कांबळे 6 चेंडू आणि 4 धावा अमित दादा पसरणीकर स्पोर्ट्स क्लब सांगवी 22 रन एक कडी बाद 22 धावा तर इथे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता पंचांकडे जोरदार अपील देखील आपण पाहिलं तर विकेट किपर कडनं पाहायला मिळते पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत तटस्थ आहेत एक निर्दोष चेंडू आलाय एक डॉट बॉल आलाय समीर जगतापची गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर आपल्याला राहताना पाहायला मिळते उद्या आपण पप्पू तोडकर अँड टीम देखील पाहायला मिळेल शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ देखील आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शिरूर तालुक्याची एक सेपरेट टीम आहे आंबेगाव शिरूर ची काही गावं येतात जिथे आमदार अशोक बाप्पू पवार आहेत ती देखील एक टीम आपण पाहणार आहे फुल टॉस आणि तिथे मात्र केलाय रोहित कांबळेच्या बॅट मधून ट्रेडमार्क स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे षटकार
सहा धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातोय. एक गडी बाद 28 धावा धावपळ होत आहेत. दुसऱ्या बाजून आपण चेंडू ढाका मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू बाकी आहे. एक गडी बाद 28 धावा षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. सहा ओव्हरची मॅच आपण पाहतोय. ओरपी चेंडू होता खोदून काढला बॅक टू बॉलर चेंडू खेळलाय आणि तिथे डॉट बॉल आहे. षटक क्रमांक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 28 धावा. उद्या आपल्याला हवेली विधानसभा मतदारसंघ देखील पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ची गाव शिरूर आणि हवेली या विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. म्हणजे उद्या राहुल सातोला तुम्ही पाहू शकाल. आसिफ शेखला देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. समीकरणाकडे घेऊन जाईल. समीकरण आपण पाहिलं तर बदललं गेले. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्यात 27 धावा. करंट रन रेटचा विचार केला तर 28 बनवल्यात आणि 27 बनवायच्यात. 9.00 सरासरींना अजूनही धावगती मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 9.00. करंट रन रेटचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली असं म्हणायला काही हरकत नाही. अमित दादा पसरणीकर स्पोर्ट्स क्लब सांगवी टीमनं एक विकेट गमावले आणि बनवले गेलात 28 धावा. तर अजून एक टीम आपल्याला उद्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अलंबाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारसी माळवाडी अर्थात खडकवासला विधानसभा मतदारसंघ देखील आपण उद्या मैदानी पाहणार आहेत. धनंजयभाऊ बांद्रे आणि त्यांची संपूर्ण टीम उद्या आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ अर्थात टायगर ऑफ आंबेगाव सुशांत दादा जाधव अँड कंपनी या स्पर्धेमध्ये आपल्याला उद्या पाहायला मिळेल. मला वाटतं विशाल निगोडच्या नेतृत्वाखाली टीम मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. सूरज गायकवाड बाळा शिवाळे विशाल निगोट या देखील खेळाडूंना आपण त्या टीम मध्ये पाहणार आहेत. अभि पुंडे हे जे काही आता यंगस्टर आहेत यंग टॅलेंट आहेत सध्या आपण पाहिलं तरी चर्चेत नावं राहिलेले आहेत. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा अनेक प्रतियोगिता देखील आपण पाहिलं तर त्यांना आपण गाजवताना पाहतो. विशेषतः त्या टीम मध्ये मग आपण रवी गोहिरतला देखील पाहत असतो. आंबेगावच्या पश्चिम विभागातील ते खेळाडू आहेत आणि त्याही खेळाडूंचा खेळ नेहमी कमालीचा राहिलाय आणि ते देखील उद्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे उद्या आंबेगाव शिरूर खेड हवेली खडकवासला चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. चेंडूला फक्त दिशा दिली वेगाचा आणि उंचीचा वापर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमापार 4 धावा. भोसरी विधानसभा मतदारसंघ देखील आपण पाहणार आहे. त्यामध्ये आपल्याला राजेश पवारला आपण पाहू शकाल. शिरू लोहारला देखील पाहू शकाल. सलमान शेखला तुम्ही पाहू शकाल. अंकुश लोहारला देखील आपण त्या टीम मध्ये पाहू शकाल. म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघातील खेळाडू देखील आपल्याला उद्या मैदानी पाहायला मिळतील. म्हणजे उद्या पुणे जिल्ह्यातील तारे सितारे आपल्याला परंडवाल स्पोर्ट्स अकॅडमीच्या देहूगाव नगरीमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. इथे चेंडू मात्र खेळला फटका चांगला आहे. समोरच्या बाजूला चेंडू गेलाय डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक संगनायक तैनात. एक धावील एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकृती आकडे बदलतायत. एक कडी बाद 34 धावा. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदललं गेले. शेवटचे काही चेंडू आता शिल्लक आहेत. 15 चेंडू 21 धावा. इथे मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला प्रचंड मोठा प्रहार आणि तिथे टिपलाय. सुंदर सेल अप्रतिम झेल फ्लाइंग कॅच विकेट येईल फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावलम परंडवाल यांची दमदार विकेट. प्रचंड मोठं आक्रमण करत असताना विकेट येताना पाहायला मिळते. संधीपुरती हल्ला करण्याचा प्रयत्न बॅटर गोविंदचा होता. गोविंदला आपण पाहतोय 10 चेंडू खेळला आणि 17 धावसंख्येवरती तो मैदानी बाद होतोय. तर रोहित कांबळेला आपण बॅटिंग करताना पाहतोय 11 चेंडू आणि 15 धावा. प्रतीक सावंत आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरताना पाहायला मिळतात. 34 धावा धावपळक होत्या. 2 विकेट इथे मात्र गमवल्यात. संघनायक कॅप्टन म्हणून आपण प्रतीकला देखील या टीमला लीड करताना पाहतोय आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. विजयाचं समीकरण 14 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. रन टू विन 14 बॉल 14 चेंडू आणि 21 धावा. 2 विकेट गमवल्यात. 34 धावा धावपळ होत आहेत.
प्रतीक सावंत आणि रोहित कांबळे ही जोडी देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती बॅटिंग करताना पाहला मी तीन सांगवी संघाचा खेळ पाहण्यासाठी निशांत दादा सपकाळ सनी दादा कसबे अमित भाऊ तांबे उपस्थित आहेत मनापासून स्वागत आहे ओरपी चिंडोता फटका तिथे मात्र फसलाय सेल टिपलाय टेकन व्हेरी गुड कॅच कॉट इन बोल्ड फलंदाज बाद गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावलम परंडवाल यांची दमदार विकेट लागोपाठच्या दोन चेंडूवरती बॅक टू बॅक विकेट येताना पाहिला मी ते फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होताना पाहिला मी तर समोरच आपण पाहू शकल परंडाल स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे काही लहान खेळाडू आपल्याला तिथे रनिंग करताना पाहायला मिळतात प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात सराव करताना पाहायला मिळतील या परिसरामध्ये आपण पाहिलं तर परंडाल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून अनेक क्रिकेट खेळाडू आपल्याला घडताना पाहायला मिळतात अनेक उभरते उदयोन्मुख नवोदित सितारे यंग टॅलेंट यंगस्टर या परिसरातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात क्रिकेटच्या पटलावरती येताना पाहायला मिळतात परंतु पीसीटीसीएचा जो काय हाप आहे तो आज इथे अतिशय कमालीचा राहिलाय प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही पाहिले तर ट्विस्ट निर्माण होते प्रत्येक मॅच रंगतदार होते रोमर्शक होते कधी बॅटिंग करणारे टीम विजय होतात कधी क्षेत्ररक्षण करणारे टीम विजय होताना पाहायला मिळाल्यात परंतु या मॅच मध्ये जिंकणार कोण ते देखील आपण पाहणार आहोत 13 चेंडू 21 धावा इथे चेंडू मात्र केलाय ड्राईव्ह केलाय कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे एक सिंगल येईल श्री पुष्पराज तो मात्र बॅटिंग साठी मैदानात आलाय षटक क्रमांक संपेल चौथ्या क्रमांकाचं चार षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 35 धावा शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोंपली 6 चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावलम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली एडिकाने आपण पाहिलं तर विजयाचं समीकरण देखील आता आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 20 धावांची गरज अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी संघाला अधिसेरी 11 चे राहुल भाऊ सय्यद आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे आपलं मनापासून स्वागत आहे पीसीटीसीए मध्ये त्यांची टीम देखील आपण सातत्यानं पाहत असतो अधिसेरी 11 या नावानं आणि त्या टीमनं देखील आपण पाहिलं तर सगळीकडे आपल्या नावाचा जय जयकार केलाय आपल्या नावाचा हाहाकार केलाय आणि त्या संघातील खेळाडू देखील आज पीसीटीसीएच्या हाफ असल्या कारणानं या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिले आम्ही आपलं पुन्हा एकदा करतो मनपूर्वक मनापासून स्वागत आहे 3 गडी बाद 35 धावा 4 षटकांचा खेळ संपलाय उर्वरित 12 चेंडू देखील आपण इथे मैदानती पाहणार आहेत उर्वरित 2 षटक देखील आपण पाहिले तर इथे मैदानती बाकी आहेत 12 चेंडू आणि 20 धावा 10 धावांची गरज प्रति षटका मागे रिक्वायर्ड रन रेट देखील आपण पाहिले तर पूर्णपणे बदललं गेलाय 12 चेंडू 20 धावा 12 चेंडू तर गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा स्ट्रायकर गोलंदाज रवी पहिला चेंडू रवीचा आणि त्याच्यावरती केले आक्रमण चेंडू आणि तिथे चुका होत आहेत अजितकडनं चुका आणि चुका चेंडू सीमा पार श्री पुष्पराजच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार विजेता संघाची मॅच गोकुळवाडा स्पोर्ट्स क्लब काळेवाडी संघ बरोबर होणार आहे लगेच तो सामना देखील आपण ही मॅच संपल्यानंतर सुरू करणार आहे 11 चेंडू आणि 16 धावा इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळला श्री पुष्पराजच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा चुकांवरती चुका मैदानाच्या आतमध्ये म्हणजे एक चुकी झाली आणि चुकांना सुरुवात झाली लागोपाठचा दुसरा चौकार
रेडियो दे साऱ्या गगनात ललकार मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार। रविवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न श्री पुष्पराजने केलाय, म्हणजे जितना अंकितने आक्रमण केलं ते अजून थांबलंच नाही। पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळलाय, समोरच्या बाजूला फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल टिपला असेल, निवासन फलंदाज श्री पुष्पराज चार चेंडू केला, नऊ धावा बनवल्या आणि तो इथे मैदानाच्या आतमध्ये होईल सेल बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांची दमदार विकेट। एंकुडीचे विकेट येताना पाहिला मी, ते तीन चेंडूवरती आठ धावा एक विकेट, समीकरण आता बदललंय, नऊ चेंडू आणि इथे मात्र बनवायच्या बारा धावा, नऊ चेंडू आणि बारा धावांची गरज। शेबाज पटेल, रोहित कांबळे, रोहित कांबळे, शेबाज पटेल, रोहित कांबळेला आपण पाहतोय अकरा चेंडू खेळलाय, पंधरा धावा बनवल्यात, तर शेबाज शेख आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदान आलाय, पंचावन्न धावांचा पाठलाग सुरू आहे। शेबाज सय्यदला आपण पाहतोय बॅटिंग करताना, समीकरण देखील आपण पाहिलं तर बदललं गेले, तीन चेंडूवरती दोन चौकार एक विकेट मिळवते रवी, ब्रेक थ्रू देखील आपण पाहिलं तर त्याने इथे मैदानती मिळवलाय। नॉकआउट इलेव्हन रुपीनगर कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न कुठपर्यंत केले जातील ते देखील आपण पाहणार, प्रयत्नाने यश मिळेल का की अपयशी ठरताना पाहायला मिळते। समीकरण तर बदललं गेले, नऊ चेंडू आणि बारा धावा, अखूट टप्प्याचा चेंडू होता, शेबाजच्या बॅटच्या अतिर कडागे चेंडू मात्र गेलाय, शॉर्ट थर्डमन आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू अडवला गेलाय, एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। नेल्सन अंक आज पुन्हा एकदा स्कोर कार्ड होते आलाय, चार ते पाच वेळा आज आपण नेल्सन अंक सातत्याने पाहिलेला आहे, 44 धावा, चार विकेट, 4.4 षटक, या स्पर्धेचा उद्या चौथा दिवस, तो देखील आपण इथे मैदानती पाहणार आहे। गोलंदाजीचा मार्क होते आपण पाहिले तर गोलंदाज इथे पाहायला मिळतोय रवी, इथे चेंडू आपण पाहिले तर पंचांकडे एक जोरदार अपील मैदान ते केला, ते लेग पायच्या रूपाने एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। 45 धावा धावपळ होत आहे, षटक क्रमांक पाचवं मैदान ते सुरू आहे, शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल का ते देखील क्रीडा रसिक प्रेक्षकांना इथे मैदान। पंचेचाळीस धावा धावपळ होत आहेत आणि चार विकेट आपण पाहिले तर गमावल्या गेल्यात, शेबाज सय्यद बॅटिंग साठी मैदान ती तयार आहे, इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर पंचांकडे एक जोरदार अपील पाहायला मिळते, अपील मध्ये उत्साह सुरू होता, आत्मविश्वास कमी पडताना पाहायला मिळतोय, विकेट येताना पाहायला मिळाले नाही, परंतु एक निर्धाव चेंडू आलाय, एक टॉट बॉल आलाय आणि समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले गेले, शेवटचे सहा चेंडू आणि बनवायच्या दहा धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली, मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली। एंकुडीचे सामना देखील आपण पाहिले तर शेवटच्या षटकामध्ये आता येऊन ठेपलाय, नॉकआउट इलेव्हन रुपीनगर विरुद्ध अमित दादा पसरणेकर स्पोर्ट फाउंडेशन सांगविया दोन संघादरम्यान सामना आपण पाहतो, मॅच मैदान ती पाहायला मिळते, ग्रीन ग्रास मैदान, टर्फ विकेट, त्यामुळे कोणताच संघ हार मानायला तयार नाही। स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2023 आपण पाहतोय, पाचव्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना हा पिक्चर अगदी सुपरहिट ठरलाय आणि सामना देखील आपण पाहिले तर आलाय, सहा चेंडू दहा धावा, संदीप गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय, सहा चेंडू आणि दहा धावा, पंचावन्न धावांचा पाठलाग केला होते, 45 धावा बनवल्यात, चार विकेट गमवल्यात,
रोहित कंबळे आणि शेबाज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू दहा धावा। पहिला चेंडू मात्र केला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे, एक धाव बनवली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न परंतु तिथे नकार आहे। एक धाव येईल, समीकरण बदललं जाईल, सामना पांच चेंडू नऊ धावा। कंपल्सरी चेसिंग तो या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथे मॅच रंगतदार आहे, मॅच रोमर्शक आहे। उत्कंठ शिगेला पोहोचल्यात कोण जिंकणार, काय होणार, कोणती टीम कमबॅक करेल की कोणती टीम आक्रमण करेल, ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहे। पाच चेंडू नऊ धावा, निगडी विरुद्ध सांगवी, नॉकआउट इलेव्हन रुपीनगर विरुद्ध अमित दादा पसरणीकर। उलटा चेंडूचा ड्राइव्ह केलाय कव्हरला समीर जगताप, क्षेत्ररक्षण सुरेख आहे, बॅकअप कमालीचा आहे। आकाश कडनं आपण पाहिलं तर चेंडू मात्र विकेटच्या पाठीमागे बॅकअप केला गेलाय। समीकरण बदलते, चार चेंडू आणि बनवायच्या आठ धावा, चार चेंडू आणि आठ धावांची गरज। सामना होता कुठे आलाय कुठे, 36 चेंडू 55 धावांची मॅच आली, 12 चेंडू 20 धावा, सामना आला 6 चेंडू 10 धावा आणि तीच मॅच आता आपल्याला पाहायला मिळते, शेवटचे 4 चेंडू 8 धावा। ओरपी चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदान आलाय, कम बॅक केले, पुनरागमन केले, वापसी केली गोलंदाज संदीपनं आणि सामन्याचं समीकरण। तीन चेंडू आणि आठ धावांची गरज, एक रंगतदार सामना, एक रोमर्शक सामना, तीन चेंडू आठ आणि तिथे विकेट किपर कडनं चुका होतात, बॅकअप चांगला केलाय आणि अतिरिक्त धावा देखील येत आहेत, व्हाईट प्लस एक सिंगल, अतिरिक्त दोन धावा, दोन धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि समीकरण पुन्हा एकदा बदलेल, तीन चेंडू सहा धावा। तीन चेंडू आणि सहा धावांची गरज आपण पाहिलं तर इथे या मॅचला जिंकण्यासाठी कोणता संघ जिंकेल, कोणती टीम मात्र बाजी मारेल, ते देखील आपण मैदानी पाहणार आहोत। इथे चेंडू मात्र केलाय शेबत सय्यदच्या बॅट मधून जाईल, एक टप्पा घेत सीमा रेषा पार, सेबतच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार। दोन चेंडू आणि दोन धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग मॅच। दोन चेंडू आणि दोन धावांची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, सामन्यात ट्विस्ट निर्माण केली शेबाज सय्यदच्या चौकारानं, सामन्यात ट्विस्ट निर्माण केली व्हाईट प्लस एक सिंगलनं, फुल टॉस चेंडू होता आणि तिथे मात्र खेळलाय, गॅप मध्ये चेंडू पाठवलाय, डीप मिड विकेटला चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार आणि सामना इथे मात्र जिंकतोय अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन, सांगवी विन द मॅच आणि पोहोचेल क्वार्टर फायनल मध्ये। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार। मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब देण्यासाठी आपण मान्यवरांना विनंती करतोय, हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सभासद सन्माननीय बंटीभाऊ फुलपगर यांना विनंती केला, ते आपल्या शुभास्ते आणि राकेशभाऊ टिळेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब देऊन सन्मानित करतोय। शेबाज सय्यद ठरेल मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी। सौरभ काळोख यांना विनंती केला, ते आपल्या शुभ असते क्वार्टर फायनलच्या मॅचचा टॉस केला, त्यामुळे विनंती केले जाईल सौरभ दादा काळोखे आपण टॉस करण्यासाठी या। एक चांदीची गदा आपण प्रत्येक दिवशी मैदानाचा राजा या खेळाडूला देऊन सन्मानित करतो, परंतु ती गदा
आपण रोटेट करतोय. पहिल्या दिवशी राजू पेरमल होता, काल सूरज पठाण होता, आज तिसऱ्या दिवसाचा मान देखील कोण पटकवणार आहे ते देखील आपण पाहणार आहे. म्हणजे दिवसभराच्या सत्रामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, ओव्हरऑल ज्याचा चांगला खेळ राहणार आहे, जो हे मैदान गाजवणार आहे, त्याला आपण मैदानाचा राजा किताबाने सन्मानित करणार आहोत. आणि तो किताब आज कोण पटकवणार आहे ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. शेबाद सय्यद यांना विनंती असेल या मॅन ऑफ द मॅच सामना किताबाने आपण सन्मानित करतोय. शेबाद सय्यदनं सुंदर गोलंदाजी केली, त्यानंतर आपण पाहिलं तर सुंदर फलंदाजी केली. अगदी सहा चेंडू दहा धावा असताना आपल्या संघाला त्यानं विजय मिळून दिलाय. आणि मॅन ऑफ द मॅच सामनार किताबाने आपण सन्मानित करतोय शेबाद सय्यदला. एकदा जोरदार टाळा जुळात शेबाद सय्यद साठी मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी. बंटीभाऊ फुलपगर आणि राकेशभाऊ टिळेकर यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देखील या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय शेबाद सय्यदला. अतिशय सुंदर खेळ आपण आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये शेबाद सय्यद कडनं पाहिलंय. सौरभ दादा काळोख यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय पुढील मॅचचा. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण मान्यवरांच्या शुभास्ते देऊन सन्मानित करतोय शेबाद सय्यदला. या सगळ्या वस्तू घेऊन जाण्यासाठी स्मृती चषकाची एक बॅग आहे आणि ती देखील आपण देऊन सन्मानित करतोय. शेबाद सय्यद ठरेल मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी. शेबाद शेवटी जाता जाता एक दोन प्रश्न करेल तुला की सहा चेंडू दहा धावांची मॅच होती, विकेट आल्या होत्या, रोहित डॉट होत होता, प्रेशर होता, आणि त्या सिच्युएशनला तू जो बॅटिंग केली, तुझा जो काय आत्मविश्वास होता त्याबद्दल तू काय सांगशील? प्रेशर तर होताच, पण मला जरा लेदर बॉल खेळायची सवय आहे, तर माझा हेच प्रयत्न होता की मी स्ट्रेट खेळू आणि स्ट्रेटच दोन बाउंड्री मारले. प्रतिस्पर्धी जो संघ होता नॉकआउट इलेव्हन रुपीनगर, ती देखील एक चांगली टीम होती आणि त्यांनी देखील स्ट्रॅटेजी बनवली होती. 55 पर्यंत ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करत होते. 12 चेंडू 20 ची मॅच, 6 चेंडू 10 आल्याने शेवटपर्यंत त्यांनी झुंज दिली, त्याबद्दल काय सांगशील? ते त्यांचा चांगलेच प्लेअर आहेत. आमचे बॉलिंग लाईनअप चांगली बॉलिंग करून त्यांच्या स्टार्टिंगचे बॅट्समॅन आउट केले होते, तरी माझ्या ओव्हरला जरा रन आले होते, तर माझा हीच प्रयत्न होता की बॅटिंग मध्ये कव्हर करू. तुमची जी टीम आहे अमित दादा पस्तनीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी, या टीम मध्ये मध्यंतरी आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल पराभूत होते, फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मधून स्पर्धेच्या बाहेर पडावं लागत होतं, आणि जो काय आत्मविश्वास होता तो तुम्ही गमावला होता. परंतु आता जी युनिटी पाहिला मी ती, जी एकी पाहिला मी ते, किंवा जी टीम आता जे बॉन्डिंग तयार झाले त्याबद्दल काय सांगशील? आमच्या टीम मध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्ण बॅलन्स साइड आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे, मीडियम पेस बॉलर आहे, बॅट्समॅन पण डेप्थ चांगली आहे आमची, तर प्रॉपर बॅलन्स आहे. त्यामुळे आम्हाला आता असं वाटतं की आता आज तर बक्षीस फेरीमध्ये आम्ही नक्कीच प्रवेश करणार. शेवटी शेबाद जाता जाता टीम मध्ये एक मास्टर माइंड नाही, मी नाव काय घेणार नाही, सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल शेवटी जाताना काय सांगशील? सौरभ तर मी त्याच्या आधीपासूनच त्याच्या बरोबरच खेळलोय लेदर बॉल, आणि तो तर मॅनेजमेंट करायला तो एक नंबरच आहे. बस थँक्यू, बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट शेबाजचा आणि संपूर्ण टीम. तर आपण टॉस करतोय, सौरभ दादा काळोखे यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस केला जातोय. गोकुळवाडा स्पोर्ट्स क्लब काळेवाडी आणि त्यांच्या विरोधात मॅच असेल. अमित दादा पसरणीकर स्पोर्ट फाउंडेशन सांगवी.